युवकाच्या आत्महत्येमुळे भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून घोटी येथील राहणाऱ्या अनिरुद्ध शिंदे या युवकाने रात्रागिरी आत्महत्या केली. त्याच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या चिठ्ठीत त्याने भाजपाचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे आणि कामगार आघाडीचे पदाधिकारी विक्रम नागरे यांनी युवकाविरोधात मुका लावण्यासाठी पोलिसांकडे पाठपुरावा करून छळ केल्याने आत्महत्या करत असल्याचे लिहिले होते. अनिरुद्ध हा सातपूरच्या एका कंपनीत कामाला होता. मात्र विक्रम नागरे यांनी सातपूर पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर अनिरुद्धवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात तो जामिनावर सुटला होता. नागरे आणि शहाणे यांनी मोकामध्ये अडकवल्याने आणि फसवणूक केल्याने अनिरुद्धला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असून मृताच्या संतप्त नातेवाईकांनी पोलीस स्टेशन बाहेरच 2 दिवसांपूर्वी आंदोलन केले. मयत अनिरुद्ध शिंदे याची पत्नी वैशाली शिंदे यांनी या घटनेबद्दल अधिक माहिती दिली. माझ्या नवऱ्यावर खोटे गुन्हे दाखल केले, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. त्यांनी खोटे गुन्हे दाखल करून माझ्या नवऱ्याला खूप त्रास दिला आणि याच्याबद्दल त्यांना खूपच शिक्षा झालीच पाहिजे. जागर जनसंसाठी प्रकाश दुर्वेस, विकी पवार, नाशिक.